नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। एक खूपच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत। जसं की तुम्हाला माहिती की महा डीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यावरती तुम्ही एकच अर्ज करू शकता अनेक योजनांसाठी, ठीक आहे। तर महा डीबीटी पोर्टल या योजनेअंतर्गत किंवा ह्या पोर्टलने तुमच्यासाठी एक प्रेस नोट काढलेली आहे। जे बियाणे आहेत आपल्याला शेतीसाठी, जे वेगवेगळ्या प्रकारचं जे बियाणं लागतं त्यावरती सरकार अनुदान देणार आहेत, आणि त्यासाठी जे नवीन अर्ज आहेत ते भरण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यासाठी प्रेस नोट काय आहे ते आपण बघूया। महा डीबीटी पोर्टल बियाणे या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात। महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरता अर्ज करावायचा आहे। राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षका अंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे बियाण्यासाठी जो अर्ज असेल तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो आपण भरू शकतो। या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून 15 मे 2021 पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे। महा डीबीटी पोर्टलचे mahadbt.mahait.government.in हे संकेतस्थळ आहे। ह्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा। शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र जसं त्याला आपण CSC म्हणतो, ग्रामपंचायतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील। वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल। ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल। अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल। त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी कळाली का, की तुम्हाला जर या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार नंबर, आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, तुम्हाला आधार कार्ड लागेल, ठीक आहे। सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता। तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर किंवा 02025514979 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी जर काही अडचण आली तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ईमेल आयडीवरती मेल करायचा आहे किंवा ह्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा फायदा घेऊ शकता, ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता। तुम्हाला काय करायचं आहे, जशी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं करू शकता, त्या योजनेला अप्लाय तुम्ही करू शकता, ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला उपलब्ध होईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।